अपघातात महिला ठार, एक गंभीर जखमी. संकेश्वर येथील महामार्गावर हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यानजीक रस्ता पार करताना कारने ठोकरल्याने महिला ठार झाली. मालुताई अप्पासो नासिपोडे, वय 58, राहणार नांगनूर तालुका गडहिंग्लज कोल्हापूर, असे महिलेचे नाव आहे. तर शोभा शिवाजी रेडेकर, वय 60, राहणार नांगनूर तालुका गडहिंग्लज, ही महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला गडहिंग्लज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हा अपघात बुधवारी दुपारी झाला. याबाबत घटनास्थळासह पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मालुताई नासिपुडे व शोभा रेडेकर यांच्यासह अनेक महिला संकेश्वरात सुरू झालेल्या पंचकल्याण कार्यक्रमाला आल्या होत्या. पहिल्या सत्रातील कार्यक्रम संपवून परत नांगनूरला जाताना महामार्ग ओलांडताना चिकोडीकडून बेळगावकडे जाणाऱ्या कारने या दोघींना ठोकरल्याने दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ गडहिंग्लजला घेऊन जाताना रस्त्यातच मालुताई हिचे निधन झाले. अपघाताची नोंद संकेश्वर पोलिसात झाली आहे. मयत मालुताई नासिपुडे हिच्या मागे मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे. या घटनेमुळे नांगनूर गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी संकेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणपती कोगे नहळी, हवालदार चिचेवाडी यांनी भेट देऊन पंचनामा केला.